विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2 सॉल्व करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 14.2 साठी आपण हे दोन फॉर्म्युले यूज करणार आहोत। हे दोन्ही फॉर्म्युले आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये सुद्धा वापरलेले आहेत। यामध्ये ए म्हणजे अमाउंट, पी म्हणजे प्रिंसिपल, आर म्हणजे रेट, एन म्हणजे टाइम आणि आय म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट असते। या दोन फॉर्म्युल्यांपैकी हा पहिला फॉर्म्युला आपण प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये जास्त यूज करणार आहोत। या पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ए पी आर एन या चार किमतींपैकी कुठल्याही तीन किमती दिल्या असतील तर चौथी किंमत शोधणे अशा प्रकारचे उदाहरण करणार आहोत। त्यासोबतच या पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण प्रॉब्लेम्स इन अदर फील्ड्स रिलेटेड टू आवर प्रॅक्टिकल लाईफ, म्हणजेच आपल्या प्रॅक्टिकल लाईफशी रिलेटेड अदर फील्डचे सुद्धा काही एक्झाम्पल्स करणार आहोत। जसे की रेट ऑफ इन्क्रीजचे एक्झाम्पल्स किंवा रेट ऑफ डिप्रिशिएशनचे एक्झाम्पल्स। फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशन ग्रोथचे एक्झाम्पल असेल, म्हणजेच लोकसंख्येमधील वाढ शोधा अशा प्रकारचं उदाहरण असेल तर त्याला रेट ऑफ इन्क्रीजचे एक्झाम्पल म्हणतात। आणि रेट ऑफ इन्क्रीजच्या एक्झाम्पलमध्ये आरची व्हॅल्यू ही नेहमी प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह घ्यायची असते। त्याचप्रमाणे डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन, म्हणजेच मशीनची कमी झालेली किंमत शोधा अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल तर त्याला रेट ऑफ डिप्रिशिएशन किंवा त्यालाच रेट ऑफ रिडक्शन किंवा त्यालाच रेट ऑफ डिक्रीज सुद्धा म्हणतात। आणि अशा प्रकारे रेट ऑफ डिप्रिशिएशनचं जर एक्झाम्पल असेल तर त्या एक्झाम्पलमध्ये आरची व्हॅल्यू ही नेहमी मायनस म्हणजेच निगेटिव्ह घेतात। तर अशा प्रकारे या पहिल्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला रेट ऑफ इन्क्रीज आणि रेट ऑफ डिप्रिशिएशनचे सुद्धा एक्झाम्पल्स करायचे आहेत। प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये टोटल आपल्याला 10 प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते सगळे 10 प्रॉब्लेम्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। चला फर्स्ट एक्झाम्पल करूया। प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली, द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर, फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स। तर या एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज होत आहेत, म्हणजे हे रेट ऑफ इन्क्रीजचं एक्झाम्पल आहे, म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये आरची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल। या एक्झाम्पलमध्ये 320 वर्कर्स इनिशियली आहेत, म्हणजेच आपल्याला पी ची व्हॅल्यू 320 मिळेल, पी इज इक्वल टू 320। त्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स 25% एव्हरी इयर इन्क्रीज होत आहेत, म्हणजेच आपल्याला रेट ऑफ इन्क्रीज म्हणजेच आरची व्हॅल्यू 25 मिळेल। त्यानंतर आफ्टर 2 इयर्स आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स फाईन करायचे आहेत, म्हणजे टाइम 2 इयर्स आहे म्हणजे एन इक्वल टू 2 इयर्स मिळेल। आणि ए ची व्हॅल्यू फाईन करावं लागेल, पहिला फॉर्म्युला यूज करून ए ची व्हॅल्यू फाईन करावं लागेल, म्हणजेच आपल्याला ए ची व्हॅल्यू म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स मिळतील। चला आन्सर लिहूया। फर्स्ट एक्झाम्पलच्या आन्सरमध्ये सुरुवातीला आपण गिव्हन क्वांटिटीज लिहूया। नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली म्हणजेच पी इज इक्वल टू 320, रेट ऑफ इन्क्रीज म्हणजेच आर इज इक्वल टू 25% पर इयर, टाइम म्हणजेच एन इक्वल टू 2 इयर्स आणि नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे। त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन, दॅट इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू 320 इन ब्रॅकेट 1 प्लस आर ची व्हॅल्यू 25 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 2। पुढे 320 इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफिकेशन करत असतो, 100 प्लस 25 म्हणजे न्यूमरेटरमध्ये मिळतील 125 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2। पुढे 320 इंटू, या ठिकाणी ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे म्हणजे हा नंबर आपल्याला 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायला पाहिजे, 125 अपॉन 100 इंटू 125 अपॉन 100। पुढे या 125ला आणि 100ला आपण 25 ने डिवाइड करू, 25 4 जा 100 अँड 25 5 जा 125।
त्याचप्रमाणे इथे सुद्धा 25 ने डिवाइड करू, 25 4 100, 25 5 125, त्यानंतर या 4 ने या 320 ला डिवाइड करू, 4 1 4, 4 8 32 अँड 400, त्यानंतर या 4 ने 80 ला डिवाइड करू, 4 1 4, 4 2 8 अँड 400. आता डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 उरला आणि न्यूमरेटर मध्ये 20 × 5 × 5, म्हणजेच पुढे ए इज इक्वल टू आपल्याला मिळेल 20 × 5 × 5, म्हणजेच 25, अँड देअरफोर ए इज इक्वल टू 25 आणि 20 चं मल्टिप्लिकेशन किती मिळेल, 500. 25 × 2 = 50 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजेच ए इज इक्वल टू 500 आणि ए म्हणजेच आपलं फायनल आन्सर आहे. ए म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स आपल्याला मिळाले, म्हणजे आपण फायनल आन्सर लिहू शकतो, देअरफोर देअर विल बी 500 वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. यानंतर सेकंड एक्झाम्पल करूया. एक्झाम्पल 2, अ शेफर्ड हॅज 200 शीप विथ हिम, फाइंड द नंबर ऑफ शीप विथ हिम आफ्टर 3 इयर्स इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शीप इज 8% एव्हरी इयर. तर या एक्झाम्पलमध्ये सुद्धा शीपचा नंबर इन्क्रीज होतोय, म्हणजेच हे रेट ऑफ इन्क्रीजचं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला नंबर ऑफ शीप इनिशियली 200 आहेत, म्हणजेच पी इज इक्वल टू 200 मिळेल. त्यानंतर रेट ऑफ इन्क्रीज 8% आहे, म्हणजेच आर इज इक्वल टू 8 मिळेल. त्यानंतर टाइम 3 इयर्स दिलेला आहे, म्हणजेच एन इज इक्वल टू 3 इयर्स आपल्याला मिळेल. आणि नंबर ऑफ शीप 3 इयर्स आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजेच आपण ए ची व्हॅल्यू फाइंड करू. फर्स्ट फॉर्म्युला यूज करू, ए ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच नंबर ऑफ शीप आफ्टर 3 इयर्स आपल्याला मिळतील. चला आन्सर लिहूया. सेकंड एक्झाम्पलच्या आन्सरमध्ये सुरुवातीला गिव्हन क्वांटिटीज लिहूया. नंबर ऑफ शीप इनिशियली, म्हणजेच पी इज इक्वल टू 200, नंबर ऑफ शीप इनिशियली 200. रेट ऑफ इन्क्रीज, म्हणजेच आर इज इक्वल टू 8% एव्हरी इयर, रेट ऑफ इन्क्रीज 8%. टाइम म्हणजेच एन इज इक्वल टू 3 इयर्स, टाइम 3 इयर्स. आणि नंबर ऑफ शीप आफ्टर 3 इयर्स, म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, पी ची व्हॅल्यू 200 इन ब्रॅकेट 1 + R ची व्हॅल्यू 8/100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 3. पुढे 200 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 + 8, म्हणजेच 108/100 ब्रॅकेट रेस टू 3. पुढे 200 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 3 आहे, म्हणजे हा नंबर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये 108/100 इंटू 108/100 इंटू 108/100. न्यूमरेटर मधले 2 0 डिनॉमिनेटर मधल्या 2 0 शी कट करू, बाकीचे नंबर्स ॲज इट इज, म्हणजेच ए इज इक्वल टू मिळेल 2 × 108 × 108 × 108 डिवाइडेड बाय 100 × 100, म्हणजे 10,000. पुढे आता आपण या न्यूमरेटर मधल्या 4 नंबरचं मल्टिप्लिकेशन करू. सुरुवातीला आपण या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया, 108 × 108. रफ मध्ये करू, 108 × 108, 8 8 = 64, 64 ला 4 carry 6, 800 6 as it is, 8 1 8, प्लस 0 ने मल्टीप्लाय केला म्हणजे 000, प्लस 1 ने मल्टीप्लाय केला म्हणजे 801. एडिशन 4 6 8 + 8 16, carry 1 1, आणि हा 1. आता या 2 नंबरचं मेडिशन आपल्याला हे मिळालं, या मल्टिप्लिकेशनला पुन्हा 108 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचे. 8 4 = 32, 32 ला 2 carry 3,
8 6 48 48 plus 3 51 51 ला 1 कॅरी 5 8 6 48 48 plus 5 53 53 ला 3 अगेन कॅरी 5 8 1 8 plus 5 13 13 ला 3 कॅरी 1 8 1 8 plus 1 9 प्लस 0 ने मल्टीप्लाय केला म्हणजे 0 0 0 0 0 प्लस 1 ने मल्टीप्लाय केला म्हणजे 4 6 6 1 अँड 1. त्यानंतर ऍडिशन 2 1 4 plus 3 7 6 plus 3 9 6 plus 9 15 15 ला 5 कॅरी 1 1 plus 1 2 आणि 1. आणि आता पुन्हा या नंबरला आपल्याला शेवटी 2 ने मल्टीप्लाय करायचे. 2 2 जा 4 2 1 जा 2 2 7 जा 14 कॅरी 1 2 9 जा 18 18 plus 1 19 अगेन कॅरी 1 2 5 जा 10 10 plus 1 11 अगेन कॅरी 1 2 2 जा 4 plus 1 5 अँड 2 1 जा 2. म्हणजे न्युमरेटर मधल्या सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळालं ते आपण इकडे लिहूया. ए इज इक्वल टू या चारही नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 5 1 9 4 2 4 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आहे 10,000. आता या 10,000 ने आपण न्युमरेटरला डिवाइड केलं तर डिनॉमिनेटर मध्ये 4 0 आहेत म्हणजे न्युमरेटर मध्ये 4 डिजिटच्या आधी आपला पॉइंट येईल म्हणजे या ठिकाणी पॉइंट येईल म्हणजेच ए इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळेल 251.9424. आणि पुढे आपल्याला जर हे आन्सर राऊंड फिगर करायचं असेल पॉईंटच्या पुढचे डिजिट जर आपल्याला घ्यायचे नसतील तर हा पॉईंटच्या आधीचा डिजिट आपल्याला एकने इन्क्रीज करावं लागेल म्हणजे इथे 51 ऐवजी 52 करावं लागेल म्हणजे आन्सर मिळेल 252. आणि हेच आपलं आन्सर आहे. एची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच नंबर ऑफ सीप आफ्टर 3 इयर्स आपल्याला मिळाले 252. आणि म्हणून आपण फायनल आन्सर पुढे लिहूया. देअरफोर आफ्टर 3 इयर्स द सेफर्ड विल हॅव 252 सीप. विद्यार्थ्यांनो या प्रॉब्लेमचं आन्सर आपल्याला 252 मिळालं परंतु टेक्स्टबुकमध्ये या प्रॉब्लेमचं आन्सर 242 दिलेलं आहे. आणि टेक्स्टबुकमध्ये दिलेला आन्सर जर आपल्याला मिळवायचा असेल तर क्वेश्चनमध्ये थोडं आपल्याला करेक्शन करावं लागेल. पहा क्वेश्चनमध्ये आपल्याला रेट ऑफ इन्क्रीज 8% दिलेला आहे त्याऐवजी आपल्याला 10% घ्यावं लागेल. आरची व्हॅल्यू 10 आणि टाइम 3 इयर्स दिलेला आहे त्याऐवजी आपल्याला 2 इयर्स घ्यावं लागेल म्हणजे एनची व्हॅल्यू 2 घ्यावं लागेल. तर आर इज इक्वल टू 10 आणि एन इज इक्वल टू 2 अशा प्रकारचे जर आपण चेंजेस केले आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर याच प्रॉब्लेमचं आन्सर 242 मिळतं. परंतु आपण तसं न करता क्वेश्चनमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज ऍज इट इज यूज करून आन्सर फाईंड केलेला आहे आणि आपलं आन्सर 252 आलेला आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 3 करूया. एक्झाम्पल 3 इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ऍट द रेट 5% पर इयर. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इनिशियली 40,000 दिलेले आहेत म्हणजेच पी इज इक्वल टू 40,000 मिळेल. त्यानंतर रेट ऑफ इन्क्रीज दिलेला आहे 5% म्हणजेच आरची व्हॅल्यू आपल्याला +5 मिळेल. त्यानंतर टाइम 3 इयर्स दिलेला आहे म्हणजेच एन इज इक्वल टू 3 इयर्स आणि नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स आपल्याला फाईंड करायचे म्हणजेच एची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करावं लागेल. तर आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया आणि त्यावरून एची व्हॅल्यू फाईंड करू म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स मिळतील. चला आन्सर लिहूया. क्वेश्चन 3 च्या आन्सरमध्ये सुरुवातीला गिव्हन क्वांटिटीज नंबर ऑफ ट्रीज इनिशियली म्हणजेच पी इज इक्वल टू 40,000 नंबर ऑफ ट्रीज इनिशियली 40,000 रेट ऑफ इन्क्रीज म्हणजेच आर इज इक्वल टू 5% पर इयर रेट ऑफ इन्क्रीज 5% टाइम म्हणजेच एन इज इक्वल टू 3 इयर्स टाइम आपल्याला 3 इयर्स दिलेला आहे आणि त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स म्हणजेच एची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन.
यामध्ये पी ची व्हॅल्यू 40,000 इन ब्रॅकेट 1 प्लस आर ची व्हॅल्यू 5 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 3, पुढे 40,000 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 100 प्लस 5 म्हणजे 105 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 3, पुढे 40,000 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 3 आहे म्हणजे हा नंबर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100. न्यूमरेटर मधले हे 4 झिरो, डिनॉमिनेटर मधले या 4 झिरोज आपल्याला कट करता येतील. त्यानंतर 105 आणि 100 ला आपण 5 ने कट करू. 5 टू जा 10, 5 झिरो झिरो, इकडे 5 टू जा 10, 5 वन जा 5. त्यानंतर या 20 ला आणि 105 ला पुन्हा 5 ने कट करू. 5 फोर जा 20, इकडे 5 टू जा 10, 5 वन जा 5. आणि त्यानंतर या 4 ने या 4 ला कट करू, म्हणजे 4 वन जा 4, 4 वन जा 4. म्हणजे डिनॉमिनेटर मधले सगळे नंबर्स कट झाले, डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 उरला. न्यूमरेटर मध्ये काय काय उरलं? 105, त्यानंतर हे 21 इंटू 21, 21 आणि 21 मल्टिप्लिकेशन 441 मिळेल. 21 स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 21 स्क्वेअर 441 असतो, म्हणजेच ए इज इक्वल टू 105 इंटू 441 मिळालं. आता या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण काढू रफ मध्ये. 441 इंटू 105, 5 वन जा 5, 5 फोर जा 20, 20 ला 0 कॅरी 2, 5 फोर जा 20 प्लस 2 22, प्लस 0 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 000, प्लस 1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 144. 5 0 3 6 अँड 4, तर आन्सर मिळालं 46,305. ही ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफोर ए इज इक्वल टू 46,305 आणि ए ची व्हॅल्यू म्हणजेच आपला आन्सर आहे, म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स आपल्याला मिळाले. सो फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल, देअरफोर देअर विल बी 46,305 ट्रीज आफ्टर 3 इयर्स. यानंतर एक्झाम्पल 4 करूया. क्वेश्चन 4, द कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ डिप्रिसिएशन इज 10% पर इयर. फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 इयर्स. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला रेट ऑफ डिप्रिसिएशन दिलेला आहे, म्हणजेच आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यावी लागेल. सुरुवातीला मशीनची व्हॅल्यूज 2,50,000 आहे, म्हणजेच पी इज इक्वल टू 2,50,000 मिळेल. त्यानंतर रेट ऑफ डिप्रिसिएशन आर इज इक्वल टू आपल्याला -10 घ्यावा लागेल आणि टाइम 2 इयर्स दिलेला आहे, म्हणजेच एन इज इक्वल टू आपल्याला 2 मिळेल. तर या पी आर यांच्या व्हॅल्यूज यूज केल्यानंतर फर्स्ट फॉर्म्युलानुसार आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड करता येईल आणि ए ची जी व्हॅल्यू मिळेल ती म्हणजेच प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स आपल्याला मिळालेली असेल. परंतु आपल्याला या एक्झाम्पलमध्ये प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स नाही फाइंड करायला सांगितलं, आपल्याला फाइंड करायचंय डिप्रिसिएशन इन प्राइस, म्हणजे प्राइस कितीने कमी झाली ते आपल्याला फाइंड करायचंय. मग त्यासाठी आपण ए ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर काय करू, ही जी सुरुवातीची प्राइस दिलेली आहे आपल्याला, या प्राइसमधून शेवटी जी आपल्याला प्राइस मिळेल ती प्राइस कमी झालेली प्राइस असेल, ती प्राइस आपण या सुरुवातीच्या प्राइसमधून मायनस करू आणि ती जी सबट्रॅक्शन आपल्याला मिळेल ती सबट्रॅक्शन म्हणजेच डिप्रिसिएशन इन प्राइस, म्हणजे मशीनची प्राइस कितीने कमी झाली ती प्राइस आपल्याला मिळेल. चला आन्सर लिहूया. क्वेश्चन 4 च्या आन्सरमध्ये प्राइस ऑफ मशीन इनिशियली म्हणजेच पी इज इक्वल टू रुपीज 2,50,000, प्राइस ऑफ मशीन इनिशियली 2,50,000, रेट ऑफ डिप्रिसिएशन म्हणजेच आर इज इक्वल टू -10% पर इयर. रेट ऑफ डिप्रिसिएशन 10% दिलेला आहे आणि रेट ऑफ डिप्रिसिएशन हा निगेटिव्ह घ्यायचा असतो. टाइम म्हणजेच एन इज इक्वल टू 2 इयर्स, टाइम 2 इयर्स. त्यानंतर
प्राइस ऑफ मशीन आफ्टर टू इयर्स म्हणजेच ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन. तर सुरुवातीला आपण ए ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत आणि ही ए ची मिळालेली व्हॅल्यू आपण या 250,000 मधून आपण सबट्रॅक्ट केली म्हणजेच आपल्याला डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन मिळणार आहे. मग त्यासाठी आपण पहिला फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि या फॉर्म्युलानुसार सुरुवातीला ए ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+R/100 (N). यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पी ची व्हॅल्यू आहे 250,000 इन ब्रॅकेट 1+ आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून आपण ती ब्रॅकेटमध्ये लिहिली अपॉन 100 (N) ची व्हॅल्यू 2. पुढे 250,000 इन ब्रॅकेट 1 आता हे प्लस इंटू मायनस काय मिळेल मायनस 10/100 (2). पुढे हे 250,000 इंटू आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी मायनस असल्यामुळे काय होईल 100 - 10 म्हणजे न्यूमरेटरमध्ये मिळतील 90/100 (2). पुढे 250,000 इंटू आता या ठिकाणी आपण हा एक एक झिरो कट करूया म्हणजे ब्रॅकेटमध्ये 9/10 (2). हा एक एक झिरो आपण कट केला. त्यानंतर पुढे 250,000 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे म्हणजे हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये 9/10 इंटू 9/10. पुढे हे डिनॉमिनेटरमधले 2 झिरो न्यूमरेटरमधल्या या 2 झिरो सोबत कट करू म्हणजेच ए इज इक्वल टू आपल्याला पुढे मिळेल हे 2500 इंटू 9/9. पुढे सुरुवातीला या 9 ने आपण मल्टिप्लाय करू 900 9 5 45 45 कॅरी 4 9 2 18 18+4 म्हणजे 22 इंटू हे 9 ॲज इट इज. त्यानंतर या 9 ने मल्टिप्लाय करू 900 9 5 45 45 कॅरी 4 9 2 18+4 22 22 2 अगेन कॅरी 2 9 2 18+2 20 म्हणजे ए इज इक्वल टू आपल्याला मिळालं 2,02,500. आता ही ए ची व्हॅल्यू आपण सुरुवातीची जी आपल्याला इनिशियल व्हॅल्यू दिलेली आहे 2,50,000 यामधून मायनस करू म्हणजेच आपल्याला डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन मिळेल. त्यासाठी आपण पुढे लिहूया देअरफोर डिप्रिशिएशन इन प्राइस इज इक्वल टू ही इनिशियल व्हॅल्यू 2,50,000 मायनस ही ए ची व्हॅल्यू 2,02,500 आणि ही सबट्रॅक्शन इझी आहे. ही सबट्रॅक्शन आपल्याला मिळणार आहे 47,500 आणि मग यावरून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल. देअरफोर द डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स इज ₹47,500 म्हणजेच मशीनची किंमत 47,500 ने कमी झाली. त्यानंतर एक्झाम्पल 5 करूया. एक्झाम्पल 5 फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ द अमाऊंट ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 इयर्स इज ₹4,036.80 ऍट द रेट ऑफ 16% पर ॲन्युम. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचंय आणि त्यासाठी आपल्याला अमाऊंट दिलेला आहे म्हणजेच ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 4,036.80. त्यानंतर रेट म्हणजेच आर ची व्हॅल्यू 16 आणि टाइम म्हणजेच एन ची व्हॅल्यू 2 इयर्स दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचंय. तर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू ए मायनस पी. या फॉर्म्युलेनुसार आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा असेल तर आपल्याला अमाऊंट आणि प्रिन्सिपल माहीत पाहिजे. परंतु आपल्याला फक्त अमाऊंट दिलेलं आहे प्रिन्सिपल दिलेलं नाहीये म्हणजे आधी आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करावं लागेल तेव्हा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करता येईल. मग प्रिन्सिपल फाइंड करण्यासाठी आपला फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करूया. या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये ए त्यानंतर आर आणि एन या 3 दिलेल्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू म्हणजे कॅल्क्युलेशन करून आपल्याला पी मिळेल आणि एकदा का पी मिळाला की मग ही पी ची व्हॅल्यू या सेकंड फॉर्म्युलेमध्ये आपण सबस्टिट्यूट करू म्हणजेच आपल्याला आय मिळेल म्हणजेच आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. चला आन्सर लिहूया.
एक्झाम्पल फाईव्हच्या आन्सर मध्ये अमाऊंट म्हणजेच ए इज इक्वल टू रुपीज 4036.80, अमाऊंट 4036.80, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच आर इज इक्वल टू 16 PCPA, रेट ऑफ इंटरेस्ट 16 PCPA, टाइम दॅट इज एन इज इक्वल टू 2 इयर्स, टाइम 2 इयर्स, आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच आय आपल्याला फाईंड करायचे, त्यासाठी प्रिन्सिपलची गरज आहे आणि म्हणून आपण पहिल्या फॉर्म्युल्यानुसार आपण प्रिन्सिपल फाईंड करणार आहोत. सो फर्स्ट फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये ए ची व्हॅल्यू 4036.80 आपल्याला दिलेली आहे, परंतु या पॉईंटच्या पुढे हा शेवटी जो झिरो असतो याला काही व्हॅल्यू नसते, त्यामुळे आपण फक्त 0.8 पर्यंत जरी लिहिली व्हॅल्यू तरी सुद्धा चालेल. अमाऊंट 4036.8, हा पुढचा झिरो आपण लिहिणार नाहीत, पुढे कॅल्क्युलेशन करणं आपल्याला त्यासाठी त्यामुळे सोपं होईल. दॅट इज इक्वल टू पी आपल्याला फाईंड करायचं आहे, इन ब्रॅकेट 1 + R ची व्हॅल्यू 16/100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 2. पुढे आता आपल्याला पॉईंट काढून टाकू आपण. हा पॉईंट काढायचा म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 10 घ्यावे लागतील, म्हणजेच पॉईंट काढल्यानंतर हा नंबर होईल 40368 डिवायडेड बाय 10. दॅट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 100 + 16 म्हणजे 116/100 ब्रॅकेट रेस टू 2. पुढे आता आपल्याला पीची व्हॅल्यू फाईंड करायची, मग हा ब्रॅकेट आपण LHSला ट्रान्सफर करू, म्हणजेच आपल्याला मिळेल 40368/10 इंटू हा ब्रॅकेट इकडे आला म्हणजे हा नंबर उलटा होईल, म्हणजेच 100/116 ब्रॅकेट रेस टू 2 अँड दॅट इज इक्वल टू RHSला उरेल पी. पुढे आता 40368 डिवायडेड बाय 10 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे, म्हणजे हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये 100/116 इंटू 100/116 दॅट इज इक्वल टू पी. पुढे आता डिनॉमिनेटर मधला हा एक झिरो आणि न्यूमरेटर मधला एक झिरो आपण कट करू, त्यानंतर ह्या 116 आणि या 40368 आपण 4 डिवाइड करू, म्हणजे इकडे पहा 4 × 2 = 8, 3 remaining 36 झाले, 4 × 9 = 36, इकडे 4 × 1 = 4, 4 × 0 = 0, 3 ला 4 डिवाइड होणार नाही, म्हणून आपण आधी 0 डिवाइड करावं लागतं आणि नंतर 36 डिवाइड करावं लागतं, 4 × 9 = 36 अँड 4 × 2 = 8. त्यानंतर या 116 आणि या 10092 पुन्हा 4 डिवाइड करू, 4 × 2 = 8, 3 remaining 36 झाले, 4 × 9 = 36, इकडे 4 डिवाइड केलं म्हणजे 4 × 2 = 8, 2 remaining 20 झाले, 4 × 5 = 20, त्यानंतर 4 × 2 = 8, 1 remaining 12 झाले, 4 × 3 = 12. त्यानंतर आता पुढे हा 29 प्राईम नंबर आहे, मग या 29 29 डिवाइड करावं लागणार आहे, मग या 29 आपण या नंबरला डिवाइड करूया, 29 × 1 = 29, इकडे 29 25 तर काही डिवाइड होणार नाही, मग 252 आपण डिवाइड करू, 252 डिवाइड करताना आपल्याला 8 डिव्हिजन द्यावा लागेल, 29 × 8 = 232 असतात, मग या 252 मधून 232 गेले म्हणजे 20 उरले, मग या ठिकाणी 203 नंबर तयार झाला अँड 29 × 7 = 203 मिळतात, म्हणजे ज्याला 29 डिवाइड केल्यानंतर 87 डिव्हिजन आला. त्यानंतर इकडे 29 उरले, मग या 29 आता या 87 डिवाइड करूया, 29 × 1 = 29, 29 × 3 = 87, म्हणजे आता डिनॉमिनेटरमध्ये फक्त 1 उरला आणि न्यूमरेटरमध्ये काय काय उरलं, 3 × 100 × 10, म्हणजेच पुढे आपल्याला मिळेल 3 × 100 × 10 इज इक्वल टू पी. आणि या सगळ्यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, पहा 100 × 10 म्हणजे 1000 होतील आणि 1000 × 3 म्हणजे 3000, म्हणजेच आपल्याला पी इज इक्वल टू 3000 आन्सर मिळालं. आता या पीची व्हॅल्यू यूज करून आपल्याला आय फाईंड करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड करायचं आहे, त्यासाठी आपण आता सेकंड फॉर्म्युला यूज करूया, आय इज इक्वल टू ए मायनस पी,
कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट माइनस प्रिंसिपल. यामध्ये अमाउंट आपल्याला दिलेला आहे 4036.80, मायनस प्रिन्सिपल आपल्याला मिळाले 3000. मग ही सबट्रॅक्शन किती मिळेल? 1036.80 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ आय, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. अँड देअर फोर आपलं फायनल आन्सर आलं, कंपाऊंड इंटरेस्ट दॅट इज आय इज इक्वल टू रुपीज 1036.80. यानंतर एक्झाम्पल सिक्स करूया. एक्झाम्पल सिक्स, अ लोन ऑफ रुपीज 15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA, फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अमाऊंट म्हणजेच ए ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, आणि त्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल 15,000 आहे म्हणजेच पी ची व्हॅल्यू 15,000, रेट 12 PCPA म्हणजेच आर इज इक्वल टू 12, आणि टाइम एन इज इक्वल टू 3 आपल्याला दिलेला आहे. तर फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करू, त्यामध्ये पी आर यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल म्हणजेच अमाऊंट मिळेल. चला आन्सर लिहूया. एक्झाम्पल सिक्सच्या आन्सरमध्ये प्रिन्सिपल म्हणजेच पी इज इक्वल टू रुपीज 15,000, प्रिन्सिपल रुपीज 15,000, रेट ऑफ इंटरेस्ट आर इज इक्वल टू 12 PCPA, रेट ऑफ इंटरेस्ट 12 PCPA, टाइम एन इज इक्वल टू 3 इयर्स, टाइम 3 इयर्स, आणि अमाऊंट म्हणजेच ए आपल्याला फाईंड करायचे. त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100 > n. यामध्ये ए आपल्याला फाईंड करायचे, दॅट इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू 15,000 इन ब्रॅकेट 1 + R ची व्हॅल्यू 12 / 100 > n ची व्हॅल्यू 3. पुढे ए इज इक्वल टू 15,000 इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 100 + 12 म्हणजेच 112 / 100 > 3. पुढे 15,000 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 3 आहे म्हणजे हा नंबर 3 times मल्टिप्लिकेशनमध्ये 112 / 100 इंटू 112 / 100 इंटू 112 / 100. त्यानंतर हे न्यूमरेटरमधले 30 आणि डिनॉमिनेटरमधले 30 आपण कट करू, हे 2 आणि हा 1. आता या ठिकाणी 10 उरला आणि इकडे 15 आहे, म्हणजे या 15 आणि 10 आपण 5 डिवाइड करू. 5 2 10, 5 3 15. त्यानंतर या 2 या 112 आपण डिवाइड करू, 2 1 2, इकडे 2 5 10, 1 इज रिमेनिंग, 12 झाले, 2 6 12. पुढे आता राहिलेले नंबर आपण पुढे पुढच्या स्टेपमध्ये लिहूया. ए इज इक्वल टू 3 × 56 × 112 × 112 डिवाइडेड बाय, डिनॉमिनेटरमध्ये काय काय उरला? फक्त 100. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण या न्यूमरेटरमधल्या 4 नंबरचं मल्टिप्लिकेशन करू आणि त्याला 100 डिवाइड करू. सुरुवातीला या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया, 112 × 112, 2 2 4, 2 1 2, 2 1 2, + 1 मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 1 1, + पुन्हा 1 मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 1 1, ॲडिशन 4 4 5 2 1. आता या मल्टिप्लिकेशनला आपल्याला 56 मल्टिप्लाय करायचे, 6 4 24 24 4 कॅरी 2, पुन्हा 6 4 24 24 + 2 26, पुन्हा कॅरी 2, 6 5 30 + 2 32 कॅरी 3, 6 2 12 + 3 15 कॅरी 1, 6 1 6 आणि हा कॅरी 1
7 प्लस 5 ने मल्टीप्लाई करा, 5 4 20 कैरी 2, 5 4 20 प्लस 2 22 अगेन कैरी 2, 5 5 25 प्लस 2 27 कैरी 2, 5 2 10 प्लस 2 12 कैरी 1, 5 1 5 प्लस 1 6 एडिशन 4 6 4 7 प्लस 5 12 कैरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 7 10 कैरी 1, 6 प्लस 1 7 आणि हे जे मल्टीप्लिकेशन मिळालं याला पुन्हा आणखी आपल्याला कशाने मल्टीप्लाय करायचे 3 ने, 3 4 12 कैरी 1, 3 6 18 प्लस 1 19 कैरी 1, 3 4 12 प्लस 1 13 कैरी 1, 3 2 6 प्लस 1 7, 3 0 0 एंड 3 7 21 म्हणजे मल्टीप्लिकेशन मध्ये आपल्याला नंबर्स कोणते मिळाले 2 1 0 7 3 9 2 हे न्यूमरेटर मध्ये आपण लिहूया. न्यूमरेटर मध्ये या चारही नंबरचं मल्टीप्लिकेशन आपल्याला मिळालं ए इज इक्वल टू 2 1 0 7 3 9 2 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 100. या 100 ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी पॉइंट येईल 9 च्या आधी, म्हणजेच अमाउंट ए इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळालं 2 1 0 7 3 पॉइंट 9 2. 100 ने डिवाइड केल्यामुळं या 9 च्या आधी पॉइंट मिळाला, म्हणजेच आपल्याला अमाउंट इज इक्वल टू मिळालं 21,073.92 आणि अमाऊंटच आपल्याला फाईंड करायचं होतं, म्हणजे आपण फायनल आन्सर लिहूया. देअरफोर आफ्टर 3 इयर्स द अमाऊंट टू सेटल द लोन इज रुपीज 21,073.92. यानंतर एक्झाम्पल नंबर 7 करूया. एक्झाम्पल 7 अ प्रिन्सिपल अमाऊंट्स टू रुपीज 13,924 इन 2 इयर्स बाय कंपाऊंड इंटरेस्ट ऍट 18% पर ॲन्युम, फाइंड द प्रिन्सिपल. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिन्सिपल म्हणजेच पी ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला अमाऊंट दिले ए 13,924, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच आर 18 आणि टाइम एन इज इक्वल टू 2 इयर्स. आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया, त्यामध्ये ए एन आर च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू म्हणजेच आपल्याला पी म्हणजेच प्रिन्सिपल मिळेल. चला आन्सर लिहूया. एक्झाम्पल 7 च्या आन्सर मध्ये अमाऊंट दॅट इज ए इज इक्वल टू रुपीज 13,924, अमाऊंट 13,924, रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज आर इज इक्वल टू 18 पी सी पी ए, रेट ऑफ इंटरेस्ट 18 पी सी पी ए, टाइम दॅट इज एन इक्वल टू 2 इयर्स, टाइम 2 इयर्स, आणि प्रिन्सिपल आपल्याला फाईंड करायचे म्हणजेच पी फाईंड करायचे. त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत. फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 13,924, इक्वल टू पी आपल्याला फाईंड करायचं आहे इन ब्रॅकेट 1 प्लस आर ची व्हॅल्यू 18 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 2. पुढे 13,924 इक्वल टू पी इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 100 प्लस 18 म्हणजे 118 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2. आपल्याला पी फाईंड करायचं आहे, मग हा ब्रॅकेट आपण एल एच एसला ट्रान्सफर करू म्हणजेच पुढे मिळेल 13,924 इंटू हा ब्रॅकेट इकडे आला म्हणजे हे नंबर उलटे होतील 100 अपॉन 118 ब्रॅकेट रेस टू 2 इज इक्वल टू पी. पुढे 13,924 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे म्हणजे हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये 100 अपॉन 118 इंटू 100 अपॉन 118 इक्वल टू आर एच एसमध्ये फक्त पी. पुढे आता डिनॉमिनेटरमध्ये या दोन नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं
तर ते मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली 13924च मिळतं. म्हणजे मग आपल्याला हे न्युमरेटर मधले 13924 आणि डिनॉमिनेटर मधले 13924 कट करता येतील. आधी आपण खात्री करूया या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन 13924 मिळतं का. 118 × 118 8 8 जा 64 64 ला 4 कॅरी 6, 8 1 जा 8 8 प्लस 6 14 14 ला 4 कॅरी 1, 8 1 जा 8 प्लस 1 9 प्लस 1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 811 प्लस पुन्हा 1 ने मल्टिप्लाय करायचा म्हणजेच 811 ऍडिशन 4 8 प्लस 4 12 कॅरी 1 1 प्लस 8 9 9 प्लस 1 10 10 प्लस 9 19 19 ला 9 कॅरी 1 1 प्लस 1 2 2 प्लस 1 3 आणि हा 1 ॲज इट इज. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला मल्टिप्लिकेशन 13924 मिळालं. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा आपल्याला तोच नंबर मिळतोय. पुढे आपण लिहूया देअर फोर न्यूमरेटर मधले हे सगळे नंबर्स 13924 × 100 × 100 आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन 13924च मिळालं. दॅट इज इक्वल टू पी. पुढे आता हे दोन्ही नंबर्स आपण कट करूया म्हणजेच पी इज इक्वल टू आपल्याला फक्त काय मिळालं 100 × 100 अँड देअर फोर पी इज इक्वल टू 100 × 100 म्हणजेच 10,000. आणि हेच आपल्याला फाईंड करायचं. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिन्सिपलच फाईंड करायला सांगितलंय. सो फायनल आन्सर लिहूया देअर फोर प्रिन्सिपल दॅट इज पी इज इक्वल टू रुपीज 10,000. यानंतर एक्झाम्पल 8 करूया. एक्झाम्पल 8 द पॉप्युलेशन ऑफ अ सबर्ब इज 16,000. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन इफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स इज 17,640. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन म्हणजेच आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, त्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन इनिशियली 16,000 दिलेलं आहे म्हणजेच पी ची व्हॅल्यू आपल्याला 16,000 मिळेल. त्यानंतर पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स म्हणजेच ए ची व्हॅल्यू 17,640 दिलेली आहे आणि 2 इयर्स म्हणजे टाइम एन इज इक्वल टू 2 इयर्स. तर अशा प्रकारे ए पी यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आपण आपला फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया. फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये पी ए यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू म्हणजेच कॅल्क्युलेशन करू आपल्याला आर मिळेल. चला आन्सर लिहूया. एक्झाम्पल 8 च्या आन्सरमध्ये पॉप्युलेशन इनिशियली दॅट इज पी इज इक्वल टू 16,000. पॉप्युलेशन इनिशियली 16,000. पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स दॅट इज ए इज इक्वल टू 17,640. पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स 17,640. टाइम एन इज इक्वल टू 2 इयर्स. टाइम इज 2 इयर्स आणि आपल्याला फाइंड करायचे रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन दॅट इज आर. आणि त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत. फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये ए ची व्हॅल्यू 17,640 दॅट इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू 16,000 इन ब्रॅकेट 1 प्लस आर आपल्याला फाइंड करायचं आहे अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन ची व्हॅल्यू 2. पुढे आता 17,640 पाहि 16,000 आपण इकडे ट्रान्सफर करूया. आपल्याला आर फाइंड करायचा आहे त्यामुळे 16,000 आपण इकडे डिनॉमिनेटरमध्ये येतील. दॅट इज इक्वल टू आता या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण सिम्प्लिफिकेशन करूया म्हणजे 100 प्लस आर आणि डिनॉमिनेटरमध्ये 100 ब्रॅकेट रेस टू 2. पुढे आता इकडे न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये हा 1 1 0 कट करता येईल. त्यानंतर या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपल्याला 4 ने डिवाइड करता येईल. 4 4 जा 16 4 0 0 4 0 0 इकडे
फोर फोर जा 16, वन इज रिमेनिंग 16 झाले, पुन्हा फोर फोर जा 16 अँड फोर वन जा 4, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळेल, 441 अपॉन 400 दॅट इज इक्वल टू आर एच एस मध्ये 100 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2. आता आपल्याला आर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेण्याचा प्रयत्न करू. पाहिकडे 441 स्क्वेअर रूट आपल्याला 21 मिळेल, 400 स्क्वेअर रूट 20 मिळेल, म्हणजेच आपल्याला दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट इझिली घेता येईल. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे या 441 स्क्वेअर रूट 21 अपॉन 400 स्क्वेअर रूट 20 इक्वल टू आर एच एसचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे हा 2 निघून जाईल, स्क्वेअर निघून जाईल, म्हणजेच 100 प्लस आर अपॉन 100. तर ही स्टेप आपल्याला कशी मिळाली, टेकिंग स्क्वेअर रूट्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. आता यानंतर दोन्ही डिनॉमिनेटरला आपल्याला 20 ने डिवाइड करता येईल आणि सिम्प्लिफाय करता येईल. 21 जा 20, इकडे 25 जा 100. त्यानंतर आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. पा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी मी लिहितो, 1 इंटू 100 प्लस आर म्हणजेच 100 प्लस आर अँड दॅट इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन 21 5 जा 105. त्यानंतर आता आपल्याला आर फाईंड करायचं, म्हणजे आपण 100 आर एच एसला ट्रान्सफर करू. सो आर इक्वल टू आपल्याला मिळेल 105 मायनस 100 अँड देअर फोर आर इक्वल टू 5. आणि हेच आपलं आन्सर आहे, हेच आपल्याला फाईंड करायचं, रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपल्याला फाईंड करायचं. म्हणजेच आपण फायनल आन्सर लिहूया, देअर फोर रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन दॅट इज आर इज 5% पर इयर. यानंतर एक्झाम्पल नंबर 9 करूया. एक्झाम्पल 9, इन हाऊ मेनी इयर्स रुपीज 700 विल अमाऊंट टू रुपीज 847 ऍट अ कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 10 PCPA. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इन हाऊ मेनी इयर्स म्हणजे टाइम फाईंड करायचं आहे, एन आपल्याला फाईंड करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सांगितलंय 700 विल अमाऊंट टू रुपीज 847, म्हणजे हे 700 हे प्रिन्सिपल आहे आणि 847 हे अमाऊंट आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आर 10 आहे. तर एन फाईंड करण्यासाठी आपण हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करूया. यामध्ये आपल्याला दिलेल्या या ए पी आणि आरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ए पी आर या सबस्टिट्यूट केल्या, कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एनची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच टाइम मिळेल. चला आन्सर लिहूया. एक्झाम्पल 9 च्या आन्सरमध्ये प्रिन्सिपल दॅट इज पी इज इक्वल टू रुपीज 700, प्रिन्सिपल रुपीज 700, अमाऊंट दॅट इज ए इज इक्वल टू रुपीज 847, अमाऊंट रुपीज 847, रेट ऑफ इंटरेस्ट आर इज इक्वल टू 10 PCPA, रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA, आणि इन हाऊ मेनी इयर्स म्हणजेच आपल्याला टाइम यन आपल्याला फाईंड करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत. फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये ए अमाऊंट आहे 847, दॅट इज इक्वल टू पी प्रिन्सिपल आहे 700 इन ब्रॅकेट 1 प्लस आरची व्हॅल्यू आहे 10 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन, आणि एन आपल्याला फाईंड करायचं आहे. त्यानंतर पुढे हे 700 आपण एल एच एसला ट्रान्सफर करूया, 847 अपॉन 700 दॅट इज इक्वल टू, आता या ब्रॅकेटमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 100 प्लस 10 म्हणजे 110 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. पुढे आता एल एच एसला आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 7 ने डिवाइड करता येईल. 7 1 7, 700 700, इकडे 7 1 7, 1 इज रिमेनिंग 14 झाले, 7 2 14 अँड 7 1 7. आणि इकडे आर एच एस मध्ये सुद्धा हा 0 0 आपल्याला कट करता येईल, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळेल, एल एच एस मध्ये 121 अपॉन 100 दॅट इज इक्वल टू आर एच एस मध्ये 11 अपॉन 10 ब्रॅकेट रेस टू एन. पुढे आता एल एच एस मध्ये पहा,
हा 121 11 चा स्क्वेअर आहे आणि 100 10 चा स्क्वेअर आहे. म्हणजे पूर्ण एलएचएस आपल्याला 11 अपॉन 10 चा स्क्वेअर असं लिहिता येईल. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपण 121 म्हणजे 11 चा स्क्वेअर आहे, अपॉन 100 म्हणजे 10 चा स्क्वेअर आहे. म्हणजे पूर्ण एलएचएस आपली 11 अपॉन 10 चा स्क्वेअर आहे. दॅट इज इक्वल टू 11 अपॉन 10 ब्रॅकेट रेस टू एन. आता आपल्याला एनची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. पहा दोन्ही साईड्स इक्वल आहेत, त्यानंतर दोन्ही साईड्समध्ये बेस इक्वल आहे. 11 अपॉन 10 11 अपॉन 10 म्हणजेच हा पॉवर सुद्धा इक्वल असला पाहिजे. म्हणजेच एन इज इक्वल टू आपल्याला किती आन्सर मिळेल, एन इज इक्वल टू 2. दोन्ही साईड्स इक्वल आहेत, बेस इक्वल आहे, म्हणजेच हा पॉवर सुद्धा इक्वल असला पाहिजे. मग आपण इथे लिहूया कम्पेरिंग ऑन बोथ साईड्स, कम्पेरिंग ऑन बोथ साईड्स वी गेट एन इज इक्वल टू 2. म्हणजेच फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल टाइम रिक्वायर्ड इज 2 इयर्स. टाइम दॅट इज एन रिक्वायर्ड इज 2 इयर्स. यानंतर एक्झाम्पल 10 करूया. विद्यार्थ्यांनो क्वेश्चन 10 मध्ये थोडं करेक्शन आहे, ते करेक्शन सुरुवातीला नोट करा. पहा या क्वेश्चनमध्ये टाइम पिरियड आपल्याला दिलेला नाहीये, तो टाइम पिरियड आपण 2 इयर्स घेतलेला आहे. कारण या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला 128 दिलेलं आहे आणि हे आन्सर मिळण्यासाठी आपल्याला टाइम पिरियड 2 इयर्स घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी हे करेक्शन करून क्वेश्चन तुम्हाला सांगतोय. क्वेश्चन आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 20,000 ॲट 8% पर ॲन्युम इन 2 इयर्स. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला. तर त्यासाठी आपण कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट आधी फाइंड करू. आता कंपाऊंड इंटरेस्ट कसं फाइंड करणार, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू ए मायनस पी, आपला सेकंड फॉर्म्युला. मग त्यासाठी आपल्याला अमाऊंट आणि प्रिन्सिपल दोन्ही माहीत पाहिजे. पण या ठिकाणी आपल्याला फक्त प्रिन्सिपल दिलेला आहे, अमाऊंट दिलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये. म्हणजे सुरुवातीला आपल्याला अमाऊंटचा पण फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+R अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. हा फॉर्म्युला यूज करून यामध्ये पी आर यांच्या ज्या आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला ए मिळेल. एकदा का ए मिळाला की मग नंतर हा सेकंड फॉर्म्युला यूज करून आपल्याला आय मिळेल, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. म्हणजे अशा प्रकारे आपलं कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड होईल. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट कसा फाइंड करणार, तर सिंपल इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपण मागच्या वर्षी फॉर्म्युला यूज केलेला आहे आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण मागच्या वर्षी स्टडी केलेला आहे. आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी आर एन अपॉन 100. यामध्ये पी आर एनच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, याच्यात सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला आयची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे सिंपल इंटरेस्ट मिळेल. मग अशा प्रकारे आपलं सिंपल इंटरेस्ट सुद्धा फाइंड होईल. आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे सिंपल इंटरेस्टपेक्षा नेहमी जास्त असतं. मग शेवटी आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे, तर हे जे कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेलं असेल त्यामधून हे सिंपल इंटरेस्ट मायनस करू, म्हणजेच आपल्याला डिफरन्स मिळेल. चला आन्सर लिहूया. एक्झाम्पल 10 आन्सरमध्ये प्रिन्सिपल दॅट इज पी इज इक्वल टू रुपीज 20,000, प्रिन्सिपल रुपीज 20,000, रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज आर इज इक्वल टू 8 पीसीपीए, रेट ऑफ इंटरेस्ट 8 पीसीपीए, टाइम एन इज इक्वल टू 2 इयर्स. टाइम आपण करेक्शन करून घेतलाय 2 इयर्स. आणि आपल्याला फाईन करायचंय डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट. तर त्यासाठी आपण दोन आन्सर्स लिहिणार आहोत सुरुवातीला कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करण्यासाठी. तर पहिल्या आन्सरला आपण ए म्हणूया कंपाऊंड इंटरेस्ट फाईन करण्यासाठी. त्यासाठी आधी आपल्याला अमाऊंट फाईन करावं लागेल. सो फर्स्ट फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+R अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. यामध्ये प्रिन्सिपल 20,000 इन ब्रॅकेट 1+R 8 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन म्हणजेच 2. पुढे 20,000 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 100+8 म्हणजे 108 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2. पुढे 20,000 इंटू ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे, म्हणजे हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये 108 अपॉन 100
इंटू 108 अपॉन 100. यानंतर हे न्यूमरेटर मधले 4 झिरोज, डिनॉमिनेटर मधले या 4 झिरोज आपण कट करू. त्यानंतर पुढे 2 इंटू 108 इंटू 108, डिनॉमिनेटर मध्ये काही नाहीये, ए म्हणजे या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळेल. तर हे रफ मध्ये करूया. सुरुवातीला आपण या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करू, त्याला 2 ने मल्टिप्लाय करू. 108 इंटू 108, 8 8 64, 64 ला 4 कॅरी 6, 800 हा 6 ॲज इट इज, 8 1 8 प्लस 0 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 000 प्लस 1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 801. ॲडिशन 4 6, 8 + 8 16 कॅरी 1 1 आणि हा 1, म्हणजे हे 108 इंटू 108 मल्टिप्लिकेशन मिळालं. आता याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 2 ने. 2 4 8, 2 6 12 कॅरी 1, 2 6 12 प्लस 1 13 अगेन कॅरी 1, 2 1 2 प्लस 1 3 अँड 2 1 2, 23,328 हे मिळालं आपल्याला अमाऊंट. 23,328. आता या अमाऊंटचा यूज करून आपल्याला काय फाईंड करायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट. मग त्यासाठी आपण पुढचा फॉर्म्युला यूज करूया, सेकंड फॉर्म्युला, आय इज इक्वल टू ए मायनस पी, कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती मिळाले, 23,328 मायनस प्रिन्सिपल किती आहे, 20,000. सबट्रॅक्शन किती मिळेल, 3,328 ही आय ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट. देअरफोर कंपाऊंड इंटरेस्ट आय इज इक्वल टू रुपीज 3,328. त्यानंतर आता आपण सेकंड आन्सर मध्ये सिंपल इंटरेस्ट फाइंड करूया. सेकंड आन्सर सपोज बी, सिंपल इंटरेस्ट फाइंड करण्याची फॉर्म्युला काय आहे, लास्ट इयरला आपण तो शिकलोय, आय इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. यामध्ये पी प्रिन्सिपल 20,000 इंटू आर, आर 8 इंटू एन 2 इयर्स अपॉन 100. डिनॉमिनेटर मधले 2 झिरो न्यूमिनेटर मधल्या 2 झिरो शी कट होतील, म्हणजे न्यूमिनेटर मध्ये 200 इंटू 8 2 16, दॅट इज इक्वल टू याचं मल्टिप्लिकेशन 16,000 16,000 16,000 16,000 32, म्हणजे आय इक्वल टू 3,200, म्हणजे हे सिंपल इंटरेस्ट मिळालं. देअरफोर सिंपल इंटरेस्ट दॅट इज आय इक्वल टू रुपीज 3,200. आता हे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट आपण जे फाईंड केलं त्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला जास्त मिळालं 3,328, तर दोघांचा डिफरन्स फाईंड करायचा आहे. मग पुढे आता डिफरन्स फाईंड करूया. डिफरन्स दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मिळाले रुपीज 3,328 मायनस सिंपल इंटरेस्ट रुपीज 3,200, म्हणजे सबट्रॅक्शन किती मिळेल, 3,328 मायनस 3,200 सबट्रॅक्शन जर केली तर 128 रुपीज 128. सो दिस इज द डिफरन्स, म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल. देअरफोर डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट इज रुपीज 128. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच प्रॅक्टिस सेट 14.2 कंप्लीट झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 15.1 चा अभ्यास करूया. थँक्यू.